बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. जत तालुक्यातील अकलंगी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत बहुजन ग्राम विकास पॅनलच्या उमेदवाराने प्रचारात आघाडी घेतली आहे. बहुजन ग्राम विकास पॅनल प्रमुख तसेच उमेदवारांनी ग्रामपंचायतींमध्ये आपली निर्विवाद सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला. अकलंगी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने बहुजन ग्राम विकास पॅनलच्या उमेदवारांनी चारही प्रभागात प्रचाराचा धुरळा उठवला आहे. बहुजन ग्राम विकास पॅनलच्या उमेदवारांनी घर टू घर भेटीवर भर दिला आहे. मतदारांचा आशीर्वाद घेण्यात बहुजन ग्राम विकास पॅनलचे उमेदवार व्यस्त आहेत. बहुजन ग्राम विकास पॅनलच्या उमेदवारांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा आशावाद उमेदवारांकडून व्यक्त होत आहे. अकलंगी ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. ग्रामपंचायतीसाठी काही ठिकाणी दुरंगी, काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढत होत आहे. प्रभाग 1 मधून बहुजन ग्राम विकास पॅनलचे उमेदवार जिनत्सो संदी, लग्मव्वा डोळी हे तर प्रभाग 2 मधून रुचा मेत्री, गिरिजाबाई उदगेरी, विश्वनाथ सुतार, प्रभाग 3 मधून सविता माळी, परमेश्वर बिराजदार तर प्रभाग 4 मधून कविता माग आणि पार्वती कोलकार हे नशीब आजमावित आहेत. बहुजन ग्राम विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांनी बहुमताने विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला. स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी अंबाणा माळी जत. 2021 पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे. आता वार्ड नंबर 2 चे रुचा मेत्री हे उमेदवार आहेत. गावासाठी त्यांचे काय धोरण आहे, नेमका गावासाठी काय विकास करणार आहे त्याच्या तुम्हाला मी आता ऐकणार आहोत. बोला मॅडम, काय नेमका विकास काय करणार आहे तुम्ही गावासाठी? सगळ्यांना तुम्ही बहुमत देऊन सगळ्यांनी निवडून आला म्हणजे
आपल्याला अपेक्षा आहे आणि ह्या निवडणुकीत ह्या निवडणुकीत आमचं पॅनल आमचं पॅनलचं नावच आहे ग्राम विकास पॅनल. त्यामुळं आमच्या सगळ्या उमेदवारांना बहुजन ग्राम विकास पॅनल तर आपल्या ह्या सगळ्या उमेदवारांना मी बहुमत देऊन माझी कळकळीची विनंती आहे. या ठिकाणी बहुजन विकास पॅनलचे आपले रुचा मैत्री मॅडम यांनी भरपूर म्हणजे चांगल्या गोष्टी या गावासाठी करणार आहे. एक विकास त्यांच्या मनामध्ये आहे, गाव पुढे यायला पाहिजे महिलांसाठी, पक्षाच गट म्हणा महिलांसाठी कोणतेही एक पतपुरवास पुरवठासाठी व्यवसाय करण्यासाठी छोटे छोटे पतसंस्था म्हणा असं काढणार आहे आणि पशुवैद्यकीय दवाखाना म्हणा ॲम्ब्युलन्स म्हणा पूर्णपणे जिल्हा स्तरावरती जाऊन त्यांनी मागणी करून गावासाठी चांगले धोरणात्मक विकास करणार आहे. स्वराज न्यूज चॅनल, तालुका प्रतिनिधी अंबरनामाळी.